ज्ञानेश्वर चिखले या यूट्यूब चैनल वर आपले सहर्ष स्वागत आहे। यूट्यूब चैनल सब्स्क्राइब करा, लाइक करा, कमेंट्स करा आणि यूट्यूब चैनल वर वेगवेगळ्या प्रकारचे वीडियो पाच चला। नमस्कार विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डायमीकर निदेशक श्री साईबाबा इत्या शिर्डी। आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग ड्रॉइंगच्या अनुषंगाने आयसोमेट्रिक जॉब, आयसोमेट्रिक ब्लॉक आणि त्याचे व्ह्यू या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, समजून घेणार आहोत। तर या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा। असेच वेगवेगळे व्हिडिओ या चॅनलवर इंजिनिअरिंग ड्रॉइंग, कॉम्प्लिमेंटरी स्किल आणि थिअरी, त्याचबरोबर मल्टिपल चॉईस क्वेश्चन या चॅनलवर पाच चला। तर आजच्या या इंजिनिअरिंग ड्रॉइंगच्या अनुषंगाने आपण हे व्ह्यू थर्ड अँगलमध्ये आपण समजून घेणार आहोत। तर प्रामुख्याने क्लासवर्कमध्ये देखील आपल्याला अशा प्रकारचे व्ह्यू काढायला विचारले जातात। परीक्षेच्या अनुषंगाने जर विचार केला तर साधारणपणे 30 ते 35 मार्काला एखादा आयसोमेट्रिक ब्लॉक जॉब आणि त्याचे व्ह्यू फर्स्ट अँगलमध्ये किंवा थर्ड अँगलमध्ये विचारले जातात। त्यामध्ये तो व्ह्यू काढल्यानंतर खाली स्केल, नोट, मेथड इत्यादी माहिती द्यावी लागते। तर आज आपण थर्ड अँगलच्या अनुषंगाने ही माहिती पाहत असताना ज्या बाजूने आयसोमेट्रिक जॉब दाखवलेला आहे हिरव्या रंगाने, फ्रंट व्ह्यू दाखवलेला आहे या डाव्या बाजूने निळ्या रंगाने, साईड व्ह्यू आणि वरून टॉप व्ह्यू हा लाल रंगाने, रेड रंगाने दाखवलेले आहे। आता या ठिकाणी या उजव्या बाजूला हे तीन व्ह्यू काढलेले आहेत। ते तीन व्ह्यू काढत असताना वरच्या टॉप व्ह्यू हा लाल रंगाने दाखवलेला, टॉप व्ह्यू हा हिरव्या रंगाने दाखवलेला, फ्रंट व्ह्यू निळ्या रंगाने दाखवलेला, साईड व्ह्यू यामध्ये एक्स वाय रेषा असते। त्याचप्रमाणे उभी एक रेषा एक्स वाय रेषा साईड व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यू मध्ये असते आणि त्या एक्स वाय रेषेच्या डावीकडे किंवा उजवीकडे किंवा वरील बाजूला किंवा खालील बाजूला साधारणपणे 15 mm अंतरावर, 15 ते 20 mm अंतरावर हे टॉप व्ह्यू, साईड व्ह्यू किंवा फ्रंट व्ह्यू हे व्ह्यू काढले जातात किंवा काढायला हवेत। आणि हे काढत असताना साधारणपणे हा उजव्या बाजून दाखवलेला या ठिकाणी या आयसोमेट्रिक जॉब मध्ये दाखवलेला फ्रंट व्ह्यू आहे। ज्यावेळेस हा बाण दिला जात नाही त्यावेळेस ज्या बाजूने जास्त लांबी आहे त्या बाजूने फ्रंट व्ह्यू सामान्यतः काढला जातो किंवा काढतात। तर या ठिकाणी बाण दाखवलेला आहे म्हणजे बाणाच्या दिशेने फ्रंट व्ह्यू काढायचा असतो। तर या ठिकाणी एक्स वाय रेषेच्या ज्या बाजूने म्हणजे एक्स वाय रेषेच्या उजव्या बाजूला हा बाण दाखवले म्हणजे बाण उजव्या बाजूने, म्हणून उजव्या बाजूला फ्रंट व्ह्यू काढायचा आहे आणि त्याच्या बाजूला साईड व्ह्यू काढायचे आणि फ्रंट व्ह्यूच्या वरील बाजूला टॉप व्ह्यू काढतात। तर अशा प्रकारे ही पोझिशन असते म्हणजे थर्ड अँगलमध्ये उजव्या बाजूचा फ्रंट व्ह्यू असेल तर तो उजव्याच बाजूला काढतात, त्याच्या बाजूला साईड व्ह्यू काढतात आणि फ्रंट व्ह्यूच्या वरील बाजूला टॉप व्ह्यू काढतात। तर फ्रंट व्ह्यूला इलेव्हेशन या नावाने ओळखतात, तर साईड व्ह्यूला एंड व्ह्यू या नावाने ओळखतात, तर टॉप व्ह्यूला प्लॅन नावाने देखील ओळखलं जातं, संबोधलं जातं। तर या फ्रंट व्ह्यू मध्ये ही फ्रंट व्ह्यू हा जो फ्रंट व्ह्यू काढत असताना त्यामध्ये जॉबची लांबी ही लांबी साधारणपणे 30 आणि 30, 60, 100 म्हणजे या ठिकाणी 100 उंची, 38 आणि 25, 38 आणि 25, 61 अशा लांबीचा लांबी रुंदीचा एक चौकोन काढून घ्यायचा। त्यानंतर म्हणजे फ्रंट व्ह्यू मध्ये जॉबची लांबी आणि उंची ही मापे येतात, तर ही लांबी आणि ही उंची ही मापे येतात। तर साईड व्ह्यू मध्ये जॉबची रुंदी आणि ही उंची मापे येते, रुंदी आणि ही उंचीचा चौकोन काढून घ्यायचं। तर टॉप व्ह्यू मध्ये जॉबची लांबी आणि रुंदी ही मापे या टॉप व्ह्यू मध्ये येतात। तर या तिन्ही ब्लॉक मध्ये एक्स वाय रेषा आखल्यानंतर साधारणपणे त्या एक्स वाय रेषेच्या वरील खालील बाजूला साधारणपणे 15 ते 20 अंतरावर त्या लांबी रुंदीचे चौकोन काढून घ्यायचे। त्यानंतर आता फ्रंट व्ह्यू आपल्याला काढायचा आहे विशेषतः। तर उजव्या बाजूने दाखवलेला फ्रंट व्ह्यू हा हिरव्या रंगाने या ठिकाणी या जॉब मध्ये दाखवलेला आहे। तर आपल्याला क्लासवर्क मध्ये परीक्षेमध्ये हे कलर देण्याची काही एक आवश्यकता नाही। तर अशा प्रकारचे व्ह्यू सरळ अशा प्लेन अशा प्रकारचे व्ह्यू परीक्षेमध्ये काढायला हवेत। आपल्याला समजण्याकरता आपण हे कलर दिलेले आहेत आणि हे व्ह्यू काढल्यानंतर त्याच्या खाली मापे देऊन
फ्रंट व्यू, साइड व्यू आणि टॉप व्यू, त्या त्या व्यू खाली नाव द्यायचे. त्याचबरोबर त्याच्या खाली अशा प्रकारची स्केल, नोट, मेथड अशा प्रकारची माहिती द्यावायची असते. तर आता आपण प्रथम कलरच्या अनुषंगाने व्यू समजून घेणार आहोत. तर त्यामध्ये समजून घेत असताना या ठिकाणी 30 ते 60 40 100 mm लांबीची एक रेषा, त्यानंतर उभी ही 36 आणि 25 61 mm रुंदीची रेषा काढून चौकोन काढून घ्यायचा आहे. 100 बाय 61 असा आयत काढून घ्यायचा आहे. आयत काढल्यानंतर खालची रेषा पूर्ण एक काढून घ्यायची, नंतर आपण ही खोडून टाकणार आहे. त्यानंतर उभी जी रेषा आहे ती ह्या बाजूनी 25 mm वर काढायची, डाव्या बाजूनी 25 mm काढायची आणि उजव्या बाजूनी ती रेषा 61 mm लांबीपर्यंत काढायची. 61 mm लांबीमध्ये काढल्यानंतर पुन्हा डाव्या बाजूला 12 mm जायचे. या ठिकाणी जे 12 mm दाबलेले हे अंतर 12 mm जायचे. त्यानंतर डाव्या कोपऱ्यापासून 25 mm वर उंचीपर्यंत रेषा काढल्यानंतर त्या कॉर्नर पासून ह्या उजव्या कॉर्नरला ते 12 mm आपण डावीकडे आलेले ती रेष जोडून घ्यायची. त्या रिपची ही रिप दाखवली, तिची ही रेषा येणार आहे आणि ही खालची रेषा म्हणजे ही खालची रेषा आपण काढणार आहे. त्याच्यानंतर ही रेषा आहे अशी ती इथं दाखवलेली आहे, म्हणजे या 12 mm पर्यंत वरून खाली ही रेषा, ही 12 mm रुंदी आणि खालून साधारणपणे 25 mm पर्यंत ती रेषा असते, ते जोडून घ्यायची. त्याला एक रिप दाखवायची. त्यानंतर खालचा स्लॉट दाखवलेला आहे या ठिकाणी. डावीकडून 30 mm अंतरावर, उजवीकडून 30 mm अंतरावर आणि उंची 16 mm उंची पर्यंत परत या दोन रेषा जोडून घ्यायच्या. खालची रेष असेल ती कंट्रक्शन लाईन ती खोडून घ्यायची. अशा प्रकारे आपला काय झालं, हा फ्रंट व्ह्यू तयार होतो. फ्रंट व्ह्यू मध्ये आपल्याला हे दिसतंय त्याचप्रमाणे ती कंट्रक्शन रचना या ठिकाणी करावायची असते. ते करत असताना ही मापे किती आहेत, रेषा किती उंचीवर आहे, किती लांबीत आहेत, तर ह्यानुसार या रेषा काढून त्या ठिकाणी हा फ्रंट व्ह्यू काढायचा आहे. फ्रंट व्ह्यू काढल्यानंतर खाली मापे देऊन त्या खाली लिहायचे फ्रंट व्ह्यू. त्यानंतर साइड व्ह्यू मध्ये जॉबची रुंदी आणि उंची मापे येतात. तर रुंदी 62 बाय 61 लांबीचा उंचीचा हा चौकोन आयत काढून घ्यायचा आहे, तो डार्क करून घ्यायचा आहे. 62 लांबी आणि उंची 61 अशा प्रकारचा हा चौकोनी भाग काढून घ्यायचा आहे, डार्क करून घ्यायचा त्याचे सर्व लाईन. त्यानंतर खालून या फ्रंट व्ह्यूच्या बरोबरीने ही जी 25 mm रेषा पूर्ण रुंदीत काढून घ्यायची, कारण ही ह्या निळा भाग खालचा दिसतोय तो खालून 25 वर आहे, ती रेषा डार्क करून घ्यायची. त्यानंतर ह्या स्लॉटची बरोबरीने एक रेषा साईडमध्ये डॉटेड दाखवायची. तर खालून स्लॉट 16 mm वर, म्हणून या रेषेपासून 16 mm वर एक डॉटेड लाईन काढून घ्यायची. तर डॉटेड लाईन साईड मध्ये आलेली आहे, टॉप व्ह्यू मध्ये डॉटेड दोन लाईन आलेले आहेत. या काय येतात किंवा का काढल्या जातात, तर न दिसणारा भाग आहे हा डॉटेड लाईनने काढला जातो, दिसणारा भाग हा प्लेन लाईनने काढला जातो. हा स्लॉट आहे इकडनं साईडने आपण पाहतोय, त्यामुळं त्या स्लॉटची डॉटेड लाईन आपल्याला येत असते. त्यानंतर या स्लॉट हा स्लॉट आहे याच्या टॉप व्ह्यू मध्ये दोन डॉटेड येतात, न दिसणारा भाग असतो, त्यामुळं त्या मापामध्ये त्या रेषा काढावायच्या असतात. आता ह्या खालून ही 25 mm वर एक डार्क रेषा काढली, खालून 16 mm वर या ठिकाणी डॉटेड लाईन किंवा या फ्रंट व्ह्यू मध्ये जी स्लॉटची खालून उंची आहे त्या बरोबरीने सेट स्क्वेअरच्या सहाय्याने देखील ही रेषा मारू शकतो, आपण रेषा ओढू शकतो. त्यानंतर ही उभी रेषा दाखवलेली आहे आपण या साईड व्ह्यू मध्ये. आपल्याला डाव्या बाजूने 12 mm मधून जी रेषा दाखवलेली आहे, तर या ठिकाणी खालून 25 mm वर डावीकडून 12 mm वर अंतर घेऊन वरच्या बाजूला देखील डावीकडून 12 mm अंतरापर्यंत ही उभी रेषा वाढवून घ्यायची. अशा प्रकारे या सर्व रेषा जोडल्यानंतर साइड व्ह्यू तयार होतो. या ठिकाणी दुसऱ्या कुठल्याही रेषा नाहीयेत. ही खालची एक रेषा म्हणजे ही रेषा, ही वरची रेषा म्हणजे ही रेषा, ही स्लॉटची ही रेषा म्हणजे डॉटेड लाईन, वरची रेषा म्हणजे ही लाईन आणि ही रेषा उभी आलेली आहे या रिपची लाईन आलेली आहे. रिपची रुंदी 12 mm आलेली आहे. अशा प्रकारे हा साइड व्ह्यू आणि त्याला मापे देऊन खाली लिहायचे साइड व्ह्यू. अशा प्रकारे हा साइड व्ह्यू झाला. त्यानंतर वरून लाल रंगाने दिसणारा टॉप व्ह्यू आपल्याला फ्रंट व्ह्यूच्या वर काढायचा. आता हे काढत असताना जॉबची लांबी 100 mm आणि जी रुंदी आहे 62 mm म्हणजे 100 बाय 62 चा आयत काढून घ्यायचा, तो डार्क करून घ्यायचा, कारण वरून आपल्याला संपूर्ण असा आयताकृती भाग दिसतोय म्हणून डार्क करून घ्यायच्यात. त्यानंतर या साईड व्ह्यूचा आणि फ्रंट व्ह्यूचा संदर्भ घेऊन त्या रेषा वरती वाढून घ्यायच्या.
या ठिकाणी याच्या बरोबर याच्या रेष आली, या स्लॉट बरोबर ही रेष आली, याच्या स्लॉट बरोबर ही रेष आली, त्याच्यानंतर या ट्यूब बरोबर इकडे एक रेष आलेली, तर हे दाखवलेलं तर ते समजून घेणार होत. असा 100/62 चा आयत काढल्यानंतर त्या रेषा डार्क केल्यानंतर ह्या उजव्या बाजूपासून म्हणजे उजव्यापासून 12 mm अंतरावर पूर्ण रुंद एक रेषा काढून घ्यायची. त्यानंतर वरून वरच्या बाजूपासून 12 mm अंतरावर आणि ह्या कॉर्नर पासून 12 mm अंतरावर एक आडवी रेषा मारून घ्यायची पूर्ण. ती ह्या रिबची आली, ही ही ह्या व्हर्टिकल पट्टीची रेषा आली, ही आली आणि ही या रिबची रेषा आली, टेपर रिब आहे त्याची ही रेषा आली. त्यानंतर ह्या दोन डॉटेड लाईन दाखवलेल्या आहेत, त्या डॉटेड लाईन खालच्या हा जो स्लॉट दिसतो त्याच्या बरोबरीने वरच्या टॉप व्ह्यू मध्ये या दोन रेषा डॉटेड लाईन काढायच्या, किंवा या ठिकाणी डाव्या बाजूनी 30 mm आणि उजव्या बाजूनी 30 mm अंतरावर या रेषा पूर्ण लांबीत काढायच्या. हे आपल्याला इथे स्लॉट दिसतोय पण वरून तो दिसणार नाहीये, म्हणून न दिसणाऱ्या रेषा डॉटेड लाईन काढायच्या असतात. तर अशा प्रकारे हे तीन व्ह्यू काढल्यानंतर म्हणजे विशेषतः टॉप व्ह्यू आता आपण काढला त्याच्या खाली मार्क दिल्यानंतर टॉप व्ह्यू त्याच्या खाली लिहायचे. त्यानंतर हे सर्व काढत असताना आपल्या कुठल्या रेषा राहिल्या आहेत का याच्यासाठी खात्री काय करायची, याच्यावर सेफ्टीवर करायची, खालच्या रेषेबरोबरती काही रेषा राहिल्यात का आल्यात का, या खालच्या या रेषेबरोबर ही आली का, या रेषेबरोबर ही लाईन आली का, त्याच्यानंतर अशा तिरक्या पण आपण पाहू शकतो या रेषेबरोबर ही लाईन आलेली आहे का, त्याच्यानंतर ह्या रिब बरोबर ही रेषा आली का, त्याच्यानंतर ही डॉटेड कशा बरोबर आली, खाली फ्रंट व्ह्यू बरोबर फ्रंट व्ह्यूच्या बरोबरीने ही रेषा आपण काढतो. अशा प्रकारे या तिन्ही व्ह्यूची एकमेकाशी तुलना करायची, कुठे डॉटेड लाईन राहिली का, कुठे एखादी रेषा काढायची राहिली का, हे सगळं समजून घ्यायचे. तर फ्रंट व्ह्यू मध्ये जॉबची लांबी आणि उंची मापे येतात, साईड व्ह्यू मध्ये जॉबची रुंदी आणि उंची मापे येतात, तर टॉप व्ह्यू मध्ये जॉबची लांबी आणि रुंदी ही मापे येतात. अशा प्रकारच्या मापाचा चौकोन काढून जॉब प्रमाणे पोस्टरचा चौकोन काढल्यानंतर डार्क करून घ्यायच्यात. कन्स्ट्रक्शन लाईन आपल्या जॉब प्रमाणे काढून घेतल्यानंतर बाकीच्या लाईन खोडून टाकायच्या. अशा प्रकारे या आयसोमेट्रिक जॉबच्या अनुषंगाने हे फ्रंट व्ह्यू साईड व्ह्यू आणि टॉप आपण काढलेले ते आपण या ठिकाणी दुसऱ्या आकृतीमध्ये देखील समजून घेणार आहोत. तर या ठिकाणी हा एक सिमेट्रिक जॉब आहे, ब्लॉक आहे आणि त्याचे हे तीन व्ह्यू आपल्याला अशा प्रकारे परीक्षेमध्ये काढायचे असतात. त्याच्या खाली या फ्रंट व्ह्यू खाली फ्रंट व्ह्यू, साईड व्ह्यू खाली साईड व्ह्यू आणि टॉप व्ह्यू खाली टॉप व्ह्यू नाव द्यायचे आणि नाव दिल्यानंतर आपल्याला त्याच्या खाली स्केल नोट मेथड हे सर्व लिहून आपला जो ब्लॉक आहे त्याचं हे उत्तर थोडक्यात तयार झालेलं असेल आपल्याला. तर अशा प्रकारे आज आपण या मध्ये ही माहिती आपण पाहिली, अभ्यासली, तर आपल्याला ती आवडली असल्यास निश्चितरित्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि असे वेगवेगळे थिअरी त्याचप्रमाणे अप्लायबिलिटी स्किल, इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन या चॅनलवर पास झाला. धन्यवाद.